नमस्कार, कपिल्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज इथे गव्हाच्या पिठाचा शिरा केला आहे. तो शिरा कसा केला आहे ते मी तुम्हाला दाखवते. तो शिरा करण्यासाठी मी इथे अर्धा कप साखर घेतली आणि वरती थोडीशी घेतली. त्याच हिशोबाने मी पीठसुद्धा घेणार आहे आणि त्यामध्ये त्या कपाच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत आणि पाणी आणि साखर एकत्र करून उकळून घेणार आहे आणि बाजूला ठेवून द्यायचे आपल्याला. ते गव्हाचं पीठ भाजल्यानंतर आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे आणि आता आपण गव्हाचं पीठ भाजायला घेऊया. हे पहा, इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेते आणि वरती 2 चमचे घेते, 2 टेबलस्पून पीठ घेते आणि हे पीठ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. कोरडं भाजून घेण्याचं कारण म्हणजे भाजताना हलकं लागतं, शिवाय गुठळ्या होत नाहीत त्यामध्ये, म्हणून सुरुवातीला कोरडं भाजायचं. हे पहा, हे मी गव्हाचं पीठ म्हणजे प्रॉपर आपण चपातीला घेतो ते नाही घेतले. मी मेथीच्या लाडूला आणि मालेद्याला जसं जाडसर पीठ घेतलं होतं तसं पीठ आहे. हे पीठ आता व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे. हे पहा, हळूहळू पिठाचा रंग बदलत चाललाय, पीठ गुलाबीसर होऊ लागलंय. आपण त्याच्यात तूप घालायला घेऊया. मी इथे अर्धा कप पिठासाठी 1/2 कप तूप घेतलंय, पण ते तूप एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे तूप. आणि आता आपण तूप एकत्र करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण त्यामध्ये 7-8 काजू, 7-8 मनुका, 7-8 बदाम बारीक चिरलेले, 7-8 पिस्ता बारीक चिरलेले, हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. आणि आता हे तूप एकदा घालून झालं आहे आणि आपण पिठामध्ये एकत्र करून घेतलं आहे. आता पुन्हा थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि ते तूप एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ आणि तूप एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, आपल्या पिठाचा कलर कसा छान झाला आहे. आपण बेसन भाजताना जसा बेसनचा सुगंध येतो तसा ह्या गव्हाचं पीठसुद्धा भाजताना छान सुगंध येतो आहे. हे पहा, एकत्र झालेलं आहे आपलं तूप आणि पीठ. आणि आता आपण त्यामध्ये गरम केलेलं साखर आणि पाणी आहे ते टाकायचं आहे त्यामध्ये. आणि ते एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत. आता हे बघा, पाणी टाकल्यानंतर पीठ आणि पाणी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. ते सतत आपल्याला ढवळायला लागणार आहे. पुन्हा आपण ते पाणी आणि पीठ एकत्र करून घ्यायचे. हे पहा, त्या पिठामध्ये पाणी कसं मुरत चाललंय ते, ह्याचा अर्थ आपला शिरा छान फुलत चाललाय, तो मस्त फुलतोय शिरा. आणि आता थोडं राहिलं जे राहिलेलं होतं पाणी ते पाणी आपण घालून घ्यायचं आहे त्यामध्ये. ते पाणी घालून सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता सगळं पाणी एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडर घालून सुद्धा पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, पॅनपासून कसा शिरा सुटत चाललाय, ह्याचा अर्थ आपला शिरा तयार होतोय. आपला 1/2 कप तूप घालून झालेले शिऱ्यामध्ये आपण 1 टेबलस्पून हे जास्तीचं तूप घालतोय आणि तूप त्या शिऱ्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेवढं तूप एकजीव होण्यासाठी आपण 1-5 मिनिटासाठी त्यावरती झाकण घालून ठेवायचं आहे. पहा, 5 मिनिटानंतर आपला गव्हाचा शिरा तयार झालेला आहे. ह्याला कोणी कडा प्रसाद सुद्धा म्हणतात. आता मी हा शिरा सर्व करते. पहा किती सुंदर झाला आहे, कोणाला कळणारही नाही हा गव्हाच्या पिठाचा शिरा इतका सुंदर दिसतोय शिरा. आणि चवीला सुद्धा खूप सुंदर झाला आहे हा शिरा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.